बातमी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीबाबतची. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणताही प्रोटोकॉल पाळत नसल्यानं त्यांचे अधिकारी त्रस्त असल्याची माहिती समोर येते. शिंदेंच्या नियोजित दौऱ्याची कोणतीही माहिती मिळत नाही. तसंच नियोजित दौऱ्यात अनेकदा परस्पर फेरफार केले जातात, मात्र याची माहिती पोलीस आणि इतर अधिकाऱ्यांना दिलेली नसते. त्यामुळे शिंदेंच्या ताफ्यातील पोलीस आणि ते जिथे जाणार असतील तिथं तैनात केलेल्या पोलिसांना ताटकळत उभं राहावं लागतं. आणि दुसरं म्हणजे दिलेल्या वेळेत मुख्यमंत्री कधीही पोहोचत नाहीत अशी सुद्धा एक त्यांच्याबद्दलची तक्रार आहे. आणि ते रात्री उशिरापर्यंत बैठका घेत असल्यानं आम्हाला उशिरापर्यंत थांबावं लागतं अशी सुद्धा तक्रार हा अधिकारी वर्ग करत असल्याचं समजतंय. सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. सूरज. विनोदजी, नक्कीच एकनाथ शिंदेंनी राज्याची मुलं हाती घेतल्यानंतर ते दिवसातले मोजून काही तास विश्रांती करत आहेत ते स्वतःही देखील सांगत आहेत. मात्र दुसरीकडे जर आपण पाहिलं तर या संपूर्ण त्यांच्या प्रोटोकॉल देखील ते पाळत नसल्याचा देखील अधिकारी वर्ग हा नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे अधिकाऱ्यांमध्ये. तर दुसरीकडे अनेकदा गर्दीच्या ठिकाणी सध्या ज्या पद्धतीत राजकीय समीकरणाची जुळवण्यात आलेली आहेत आणि शिंदे मुख्यमंत्री झालेले आहेत त्या अनुषंगाने जर पाहिलं तर एक राजकीय तणाव हा देखील पाहायला मिळतो आहे. आणि अशात शिंदे हे गर्दीत अचानकपणे जात असल्याने कुठेतरी अधिकाऱ्यांची किंवा सोबत असलेल्या जे एसपीयू कमांडर्स आहेत त्यांची तारांबळ उडते. त्यामुळे या संपूर्ण गोष्टींमुळेच कुठेतरी अधिकारी वर्ग त्रस्त आहेत. अनेकदा अचानक जे प्रोटोकॉल्स आहेत ते बदलले जातात, ठरलेल्या वेळेत मुख्यमंत्री पोहोचत नाही. त्यामुळे अधिकारी वर्गांना ही धावाधाव परिस्थिती होत असल्याचं देखील सांगितलं जात आहे. अगदी सूरज, दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. आपल्याला माहिती आहे की शिंदेंकडे वेळ कमी आहे, त्यामुळे कामाचा झपाटा त्यांनी लावलेला आहे आणि या झपाट्यात अधिकाऱ्यांची मात्र तारांबळ उडताना पाहायला मिळते आहे.